जातीतील शेतकरी कामगार पक्षाचा चेहरा मानले जाणारे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी पाटील यांनी 250 अधिक कार्यकर्त्यांसह गुरुवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. शेका पक्षात चाललेल्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून त्यांनी लोकहिताचे काम करणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश केलाय. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील सेक्टर 6 MNR शाळेसमोर हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकापचे पहिल्या फळीतील नेते तानाजी पाटील यांच्यासह शरद जगताप, मल्लारी सकट, संतोष तावरे, अनिल चव्हाण, श्री कोचेवाड यांच्यासह 250 अधिक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, रामदास शेवाळे, कामोठे शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, अॅडव्होकेट आशा भगत, प्रल्हाद केणे, राजेश गायकर, दिलीप पाटील, विजय चिखलेकर, संतोष म्हात्रे, रमेश म्हात्रे, हॅप्पी सिंग, प्रदीप भगत, गोपीनाथ भगत, विकास करत, चंद्रकांत कडू, सुशील शर्मा, मंगेश दिवार, विद्या तामखेडे, माया अहिरे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिथे जाल तिथे भाजपचा विजय होत आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीची पुनरावृत्ती कामोठ्यात होणार आहे. शेकापला नागरिक आता बास म्हणतायत. बदल झालेला आहे, होत आहे आणि भाजप बदल घडवत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधींची कामे झाली असून यापुढेही अनेक बाबींमध्ये बदल घडवायचा आहे असे मार्गदर्शन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले. वातावरण तयार झालंय. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, 13 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या जवळजवळ 10 जिल्हा परिषद जिंकल्या. पहिल्या 13 आणि 3 जवळजवळ 15-16 महापालिका निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा भाजपनं जिंकल्या. नगरपालिका त्याही भाजपनं जिंकल्या. आणि काल दिल्लीची निवडणूक झाली, तिथेही 2/3 बहुमत जिंकलं. म्हणजे असं तुम्ही पाहायला गेल्यानंतर जिथं जाल तिथं उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो, इतर राज्य असो, सगळीकडं भारतीय जनता पक्षाची जीत होत आहे. का इतकं विजय हा भारतीय जनता पक्षाला का मिळतोय? इतकी वर्ष काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं इतकं इथं राज्य केलं आणि मग त्यांना इथं हात धुवून पळायवं लागतंय, कुठं कुठं उन्हातान्हात फिरावं लागतंय. ज्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली त्यांना आता रस्त्यावर उन्हातान्हात फिरून आपलं मग आता त्यांच्या पाया पडायची पाळी. ते जे निवडून गेलेले आपले सदस्य असतील त्यांचं राज्य करण्याकरता म्हणून, आपल्या हातात सत्ता देण्याकरता म्हणून प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारनं फडणवीस साहेबांनी ही महापालिका आपल्याला मंजूर केलेली आहे. हे श्री प्रशांत ठाकूरांचं आहे आणि त्यांच्या मुळेच केवळ हे झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथं या पहिल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपचा विजय घ्यायचा आहे. नव्याने गठीत झालेल्या पनवेल महापालिकेला पहिली 5 आव्हानात्मक आहेत, त्यामुळे तेथे सक्षम उमेदवार निवडून देणे ही मतदारांची जबाबदारी आहे. महापालिकेला सिडकोच्या डोक्यावर पाय ठेवून बरीच कामे करून घ्यावी लागतील. त्यासाठीची ताकद केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारकडे असल्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपला सत्ता द्या असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. सर्वसामान्य माणसाला त्रास आहे, गरीब माणसाला त्रास आहे, देश सुखी व्हायचा कसा? आणि म्हणून हा समाज आज काही सुखी होत नाही, कदाचित पुढची पिढी सुखी होईल असं म्हणत होते. त्या सगळ्या लोकांच्या साठी देशाच्या पंतप्रधानांनी एक ना एक अनेक अशा पद्धतीच्या योजना आणायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थानं आपल्या हयातीमध्ये हा देश विकसित झालेला, आपल्या हयातीमध्ये हा देश समृद्ध झालेला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल हा आत्मविश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणातून त्या ठिकाणी व्यक्त केला. आज हे सगळी मंडळी काम करतायत, भाजपचं सरकार काम करतंय, त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आज तुम्ही प्रवेश केलाय. निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो, आज या निर्णय घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला आयुष्यात कधी पस्तावा होणार नाही, इतकी ताकद आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये. आणि त्यांना सोबत करण्याच्या साठी त्यांच्या बरोबरीने कटिबद्ध झालेल्या आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि म्हणून या अनुषंगानं तुमची आजवरची मेहनत, तुमचं कार्यकर्त्यांवरचं प्रेम, तुमचं सर्वसामान्यांवरचं या ठिकाणी तुमचा जिव्हाळा, या सगळ्याचा आधार घेऊन आज कामोठ्याची जी भारतीय जनता पार्टीची ताकद आहे ही येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं उभारी घेईल.